देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रात भव्य कला क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव असलेला नमोचषक आयोजित करण्यात आला आहे. त्याअंतर्गत बुधवारी कामोटे नमोचषक ज्युडिओ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे डॉ रुपेश वडगावकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी माजी नगरसेवक डॉ अरुणकुमार भगत, विकास घरत, भाजप नेते भाऊ भगत, पनवेल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष पंकज भगत, सिद्धिविनायक स्कूलचे मुख्याध्यापक अभिजित देशमुख, चंद्रकांत जाधव, अनंत धर्णेकर, आदित्य भगत, युवमोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, मंदार पनवेलकर, खांदेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी बलवंत पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेचे माजी नगरसेवक दिलीप पाटील, सागर कोळी, विनोद खेडकर, उत्तम जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजन केले होते. या स्पर्धेतील एकूण विजेत्यांना 25,000 रुपयांची बक्षिसे तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. जोपर्यंत नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे, चांगल्या विचारांचं सरकार आहे, त्यांना आपण कंद समर्थन देत नाही तोपर्यंत भारताला महासत्ता बनवण्याचं स्वप्न अपूर्ण आहे. आज नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारताचा दणका सगळीकडे वाजतोय. या स्पोर्ट्सचं आयोजन इथं केलं, आपण बघाल 2014 आधी भारताचे ऑलिम्पिकमधले मेडल, विविध विश्वस्तराचे मेडल हे किती कमी होते, आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये जेव्हा एक आकडा असायचा तिथं आता शेकड्यांच्या आकड्यामध्ये आपले मेडल असतात. विविध स्पोर्ट्सच्या योजना असतील, त्याच्यामध्ये अनुराग ठाकूर जे आपले खेळमंत्री आहेत, विविध खेळमंत्र्यांनी आणलेल्या योजना असतील, त्याच्यामध्ये आपल्यासारख्या स्पोर्ट्समॅनला आपली चांगल्या सेवा देणं, मूलभूत योजना करणं आणि अजून काही करता येईल का त्यासाठी प्रयत्न करणं हा चांगल्या विचाराचं काम इथे सरकार करत आहे. त्याच्यामुळे त्यांच्या कार्याला अभिवादन देण्यासाठी नरेंद्र मोदीजींचं नाव घेऊन नमोचषक या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे. माननीय श्री नरेंद्रजी मोदी भारताचे साहित्य जगाचे नव लोकप्रिय नेते, त्यांचा हा दूरदृष्टिकोन आहे की नव्या पिढीला घडवण्यासाठी क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात जी प्रगती करायला हवी, तर त्यांच्या या नजरेतून आज नवीन भारत घडताना आपल्याला दिसतो आहे. आणि या निमित्ताने जर आपण विचार केला तर त्यांनी जो काही ध्येय ठेवला आहे, म्हणजे महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, या युवा मोर्चाच्या माध्यमातून जे काही भव्य कला आणि क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले, या क्रीडा महोत्सवामध्ये जसं सरांनी सांगितलं, म्हणजे सरांनी की जवळजवळ 1,25,000 लोक, म्हणजे 1,25,000 विद्यार्थी किंवा 1,25,000 स्पर्धक यामध्ये भाग घेत आहेत. तू विचार करा, फक्त पनवेलमधून जर इतका सहभाग असेल तर महाराष्ट्रातून किती असेल. हा खूप म्हणजे उल्लेखनीय एक प्रोग्राम किंवा एक कार्यक्रम भारतीय जनता पार्टी आयोजित करत आहे आणि या निमित्ताने एक विकसित भारत, विकसित राष्ट्र तयार होतं. आणि नो डाऊट स्पर्धेद्वारे किंवा कलाद्वारे आपला भारत किंवा आपला जो युवा पिढी आहे ती ज्या प्रकारे पुढे जाईल, तर त्याचा हा एक नमुना म्हणजे नमोचषक या माध्यमातून, कार्यक्रमातून हा पुढे जगासमोर ठेवतात.